निदान काही दिवस का होईना, पण मी माझ्या स्वप्नातलं जगले, मी रमले हो इकडे. तुम्हाला सांगते भागीरथी मॅडम, आता या क्षणी जरी मला तिरडीवर जावं लागलं ना तरी चालेल मला. खरच खरच हाऊस पेटली हो माझी, खरच पेटली. कला, अगं चांगल्या आणि भरल्या घरात असं कशाला बोलतीयस? चल घरी जाऊया आपण. चला. नाही नाही नाही, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप मनस्ताप झालेला आहे. मला मला खरंच तुम्ही माफ करा. तू एकटीच कशाला मागतीयस? माझही चुकलंच आहे की नवरा म्हणून तुझ्या अपेक्षा पुऱ्या करण्यात कमी पडलोच आहे की मी. केवळ श्रीमंतीतच सगळं काही सुख नसतं हे तुला समजावण्यात कमी पडलो. आपली मुलं चांगली आहेत, धडधाकट आहेत, ही फार मोठी भाग्याची गोष्ट असते हे तुला समजावण्यामध्ये कमी पडलो. एकटीच कशाला माफी मागतीस? त्यांनी माझा राग खरंच तुमच्यावर नाहीये, पण नशिबाला आणि ह्याला त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे सांगा ना. आता ह्या आई अजींनी आपल्या स्वकर्तृत्वावर एवढा मोठा व्याप उभा केलास ना, मला जमलं असतं का ते? नाही हो, नाही मला खरंच जमलं नसतं. माझ्याकडे शिक्षण नाही, ना बुद्धी, ना कर्तृत्व. हो मनोरे बांधायला काय, तसे कितीही बांधू हो आपण, ती उभारण्याची धमक होती का माझ्यात? नाही नाही, उलट तुम्ही सगळ्यांनीच मला वेळोवेळी समजून घेतलं.